आमदार महेंद्र थोरवे यांनी माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर सडकून टीका केली होती, त्यामुळे राष्ट्रवादी आता आक्रमक झालेली आपल्याला दिसून येत आहे। सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेऊन महेंद्र थोरवे यांनी जाहीर माफी मागितली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होऊन रस्त्यावर उतरेल आणि याबाबत महिला आयोगाकडे दाद मागितली जाईल असं म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले दिसून येत आहेत असं महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे अधिकारी व्यासपीठावर आणि भाषण करताना दिसले, हे चुकीच्या पद्धतीने दिसून येत आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केला। अर्थसंकल्पीय अधिवेशन असताना महेंद्र थोरवे हे परदेशामध्ये पर्यटन करत होते, त्यामुळे आमदारांना किती विकासाचं पडलंय, तसंच कर्जत मतदारसंघामध्ये दादागिरी करताना दिसून येत आहेत, तसंच अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचं काम आणि सरपंच रद्द करण्याचं काम सुद्धा थोरवे यांच्याकडून केलं जात आहे। तुम्हाला तिकीट दिलं उद्धव ठाकरे यांनी, तुम्ही उद्धव ठाकरेंचे होऊ शकले नाही, मग तुम्ही जनतेचे कसे होणार असा सवाल सुद्धा सुधाकर घारे यांनी महेंद्र थोरवे यांच्याकडे उपस्थित केलाय। वाढदिवसाला शक्ती प्रदर्शन करण्यासाठी महिला गटाचा तुम्ही उपयोग केला, सुधाकर घारे आक्रमकपणे महेंद्र थोरवे यांचा समाचार घेताना दिसले असंच म्हणावं लागेल। 2017 निवडणुकीनंतर महेंद्र थोरवे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे चुकीचे वक्तव्य केलेले आहे। मागच्या कोविडच्या काळामध्ये आदरणीय आमच्या पालकमंत्री माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी कोविडच्या काळामध्ये इतकं रायगड जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलं, त्या कामामध्ये कोविडच्या मध्ये कोणी पेशंट असो, कोणी आजारी माणूस असो, कुणालाही कुठलीही अडचण असो, ते आदिती चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्याचा कार्यभार सांभाळताना आपण सर्वांनी पाहिलेला आहे। त्या काळात सुद्धा त्यांनी काहीतरी एक चुकीच्या माध्यमातून वक्तव्य केलं होतं। काल त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला, परंतु शक्ती प्रदर्शन करत असताना मला वाटतं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असं मला वाटतंय। कारण आपण जर पाहिलं तर त्यांना बस पाठवून गावागावावरून लोकांना एकत्र करावे लागलं। पंचायत समितीमधील BDO असतील, तिथले अधिकारी वर्ग असेल, त्यांना सांगावं लागलं का आपल्या बचत गटाच्या महिलांना सर्वांना एकत्रित करा, त्यांना तिथे स्टॉल लावायला सांगा, सर्व बचत गटाच्या महिला कंपल्सरी आल्या पाहिजेत असं पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगून तिथे महिलांना आणण्याचं काम केलं। परंतु मी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा जाब विचारणार आहे, आपण एखाद्या पक्षाचा जर कार्यक्रम असेल, पक्षाच्या झेंड्याखालचा जर कार्यक्रम असेल, तर आपण जाऊन आपल्या अधिकारी तिथे भाषण करतात हे कितपत योग्य आहे। आपण जर आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावून लोकांना आमंत्रण करायला लागले, लोकांना आपल्याला बोलवावं लागलं, ही वाईट गोष्ट आपण सर्वांनी पाहिलेली आहे। वाढदिवसाला कोण कोणाला बोलवत नसतं, कोणी कोणाला आमंत्रण करत नसतं, लोक आपण होऊन येऊन लोकांना आपला जो नेता असेल, आपला जो लोकप्रतिनिधी असेल, त्याला आपण शुभेच्छा देण्याचं काम करत असतो। आगामी काळामध्ये महेंद्र थोरवे विरुद्ध सुधाकर घारे असा संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विकासनामा कर्जत।